नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनावर पद आरोग्य विभागासाठी गट क आणि ड मधील विविध पदांसाठी मेगा भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्यासाठी एक्झाम झालेली होती या एक्झाममध्ये अनेक ठिकाणी गोंधळ ओरडला होता अशावेळी ज्या ठिकाणी गोंधळ ओरडला होता त्या ठिकाणी आता परीक्षा पुन्हा होणार आहे संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे त्याबाबतचा छोटासा अपडेट राहणार आहे तुम्ही डिटेलमध्ये माहिती मी जी लिंक देणार आहे त्या ठिकाणी अवेलेबल करून घेऊ शकता यादीमध्ये तुमचे नाव आहे का पाहायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामसाठी रिअपेअर राहायचं आहे नसल्यास आणि तुम्हाला वाटत असल्यास की तुमच्याबरोबर त्या ठिकाणी इश्यू झालेला होता इश्यू कोणत्या प्रकारचा झालेला होता तेही मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर जॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड किंवा अशा रिलेटेड अपडेट्स तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो काय म्हणले नोटिफिकेशन जे प्रसिद्ध करण्यात आलेलं जाहीर निवेदन त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे नास मे नास कम्युनिकेशन यांच्यामार्फत जी जिनांक चोवीस दहा दोन हजार एकवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शन आल्यामुळे मेनास यांना उमेदवारांनी दिलेला परीक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्यास कळवण्यात आले होते त्यानंतर आता काय झालेलं बघा त्यानुसार यांनी दिलेल्या जी कंपनी होती त्यांनी दिलेल्या खालीलप्रमाणे अकरा संवर्गाच्या पाचशे पंच्याहत्तर उमेदवारांची नावे कळवण्यात आलेली आहेत टोटल बघा अकरा डिफरंट संवर्ग आहेत ज्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर टोटल कॅन्डिडेट असणार आहे ज्यांना एक्झाम या ठिकाणी द्यावी लागणार आहे या उमेदवारांची फेरपरीक्षा नोव्हेंबर दोन हजार एकवीस शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे होणार आहे खालील इतर उमेदवार चुकीची प्रश्नपत्रिका आलेली असल्यास त्यांनी दिनांक वीस अकरा दोन हजार एकवीस अर्थात एकच दिवस आहे रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खालील तक्त्यावर एन एच एम पुणे एकवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमेल वर माहिती सादर करावी आहे त्यामुळे तुम्हाला अनुक्रमांक उमेदवारांचे नाव कोणत्या संवर्गाची परीक्षा दिली होती परीक्षा केंद्र क्रमांक हॉल तिकीट प्रश्नपत्रिका क्रमांक आणि प्रश्नपत्रिका गट क्रमांक हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करून दिलेल्या मेल आय डीवर एन एच एम पुणे एकवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर तुम्हाला सेंड करायचं आहे जर तुम्हाला चुकीची प्रश्नपत्रिका आलेली असली तर आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर लिस्ट तुम्हाला याच्या खालीच मिळून जाईल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे पाचशे पंच्याहत्तर कॅन्डिया असल्यामुळे तुमची भरपूर लिस्ट आहे ज्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये तुमचा रोल नंबर असेल तुमचं नाव सेंटर ॲड्रेस त्यानंतर तुम्ही इतरही गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल सर्कल कोणतं होतं आणि त्यानुसार तुम्ही जर तुमचं यामध्ये नाव असेल तुम्हाला रेडी राहायचं आहे नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा नोव्हेंबरच्या लास्टला तुमची एक्झाम होणार आहे जर नाव नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमची चुकीची प्रश्नपत्रिका आलेली होती तर आगेन मी रिपीट करेन तुम्हाला दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुमची डिटेलमध्ये माहिती भरून या ठिकाणी तुम्हाला एन एच एम पुणे एकवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम एमेल ऑड्रेसच्या सेंड करावी लागणार आहे हा एक छोटासा अपडेट होता महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो तुम्ही नक्की याबाबतची माहिती घेऊ शकता याबद्दल दि काय डाऊट असतील तर कमेंट करा चॅनल न नसाल चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलबाबत हे रेग्युलर मिळत राहतील धन्यवाद